नमस्कार, मादा हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. जेएचजी प्लॅटिनम ग्रुप तर्फे धुळ्यात राबवले गेले प्लास्टिक मुक्त भारत अभियान. धुळ्यात भीषण अपघात, 7 जण जागीच ठार. माजी आमदार बापूसाहेब रावल यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई, घरफोडी करणारे 3 गजाळ. आणि बाल कामगार प्रथेविरुद्ध धुळ्यात जनजागृतीपर रॅली. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. प्लास्टिकला आज पर्यावरणाचा शत्रू म्हटलं तरी चालेल, कारण या प्लास्टिकमुळे भूमी, जल, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. यासाठीच धुळ्यात जेएचजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे प्लास्टिक मुक्त भारत अभियान राबवले गेले. प्लास्टिक बॉटल आणि कॅरीबॅगचा वापर करू नका असा संदेश देत जेएचजी प्लॅटिनम टीमने दिव्य ज्वेलर्स पासून प्लास्टिक मुक्त भारत अभियानास सुरुवात करून 5 कंदील पर्यंत कॅरी बॅगा गोळा करत साड्यांपासून बनवलेल्या 1000 पिशव्यांचे सर्वसामान्य नागरिकांना वाटप केले. स्वच्छता अभियानानंतर प्लास्टिक मुक्त अभियान यशस्वीरित्या राबवल्याबद्दल जेएचजी प्लॅटिनम टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या साड्या जुन्या दिव्य ज्वेलर्समध्ये आणून घ्याव्यात, त्यांच्या पिशव्या बनवून देण्यात येतील अशा 1 लाख थैल्या वाटण्याचा मानस प्रोजेक्ट चेअरमन अरुणा भन्साली, कल्पना सिसोदिया, चंदना कुचेरिया, ममता दुग्गड, विजया चोरडिया, कविता जैन, संगीता मुथा, सोनल बर्डिया, सारिका ढोलिया जेएचजी प्लॅटिनम टीमतर्फे करण्यात आल्या. एका वेळेची पुकार करा प्लॅस्टिकचा बहिष्कार. पर्यावरण वाचवायचे तर प्लास्टिक बाय म्हणा. प्लास्टिक निसर्गाचा आहे मोठा दुश्मन, समजू नये त्याला जीवनाचे मिशन. नो प्लास्टिक असे अनेक फलक घेऊन लोकांना समजवून जनजागृती करण्याचे काम जेएचजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे करण्यात आले. त्याला जनतेने उदंड प्रतिसाद दिला. कंटिन्यू ठेवणार आहे, आजच थांबणार नाही हा प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट कंटिन्यू राहणार. रोडवरतीच्या शॉपवरती ज्यांना हवी असेल त्यांनी आपलं नाव देऊन साडी देऊन द्यायची, तर त्यांना शिवून मिळून जातील. प्लॅटिनमतर्फे आम्ही प्लास्टिक बचाव अभियान अंतर्गत सगळ्यांना ज्यांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या आहे त्यांच्या हातातनं घेऊन आणि कपडी पिशवी त्यांना देतोय की त्यांनी येणेकरून पुढे कधीही प्लास्टिक पिशव्या नाही वापरावं हा अभियान आम्ही राबवतोय. तर ह्यात सगळ्यांनी चांगला सहभाग देतात, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. सगळ्यांनी पण हे असंच यूज करावं डेली रुटीनला. जुन्या साड्या आम्ही जुन्या साड्या मागतोय आणि लोकांनी द्या जुन्या साड्या, आम्ही त्यांना शिवून देऊ. आमचा हा अभियान प्रत्येकासाठी आहे की ज्यांनी साड्या दिल्या जुन्या तर आम्ही त्यांना शिव्या प्रत्येक साईजच्या पिशव्या शिवून देणार. धुळ्यात विंचूर गावानजीक भीषण अपघात झालाय. यात 7 जण जागीच ठार तर 24 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पिकअप व्हॅनला अपघात झालेला आहे. सदर पिकअप व्हॅन ही मजूर घेऊन जात असताना अपघात घडून आला. यावेळी सदर व्हॅन मजूर घेऊन उस्मानाबादाकडे जात असताना विंचूर गाव शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून अचानक गाडी चालकाचा ताबा सुटल्याने सदर पिकअप व्हॅन ही पुलाखाली पडली व या व्हॅन मधील मजुरांपैकी 7 जण हे जागीच ठार झाले तर 24 मजूर जखमी झाले आहेत. यात मृतांमध्ये 2 महिला व 5 मुलांचा समावेश असल्याचे समजते. या सर्व जखमींना
जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ व तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे यांनी रुग्णांची माहिती घेतली व अपघातातील मृतांना धुळे जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. शिंदखेड्यातील वृक्षमित्र माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त अवश्य चिंतन सोहळा साजरा झाला. वाढदिवसाप्रसंगी अनेक हितचिंतकांनी, नातलगांनी, कार्यकर्त्यांनी, स्नेहजणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत स्वतः बापूसाहेब रावल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्व इथे जमलात, मी सर्वांचे आभारी आहे. आता नैनी म्हणता वयाचे 70 वर्ष पूर्ण केली आहेत आणि 71व्या वर्षी पदार्पण केलं आहे. मागे वळून बघता असं वाटतच नाही की बाबा इतके वर्ष पूर्ण झालेत म्हणून. अजूनही बालपण तरुणपण सर्व आठवतं, पण मला माहीत आहे की ते परत मिळणार नाही. ते जर देवाने परत दिलं असतं तर माणसाने देवाची कधी आठवण काढली नसती. आज आपण देवाची आठवण काढतो कारण की आपल्याला ते जे आनंदाचे दिवस होते ते परत मिळणार नाही. पण असं आहे ना, बच्चपणभर खेलभर खोया, जवानी नींदभर सोया, आता बुढापा देखा कर रोया, ही काही परिस्थिती आमच्यावरती आली नाही. कारण की आम्ही बालपणी खेळलो, पण तरुणपणे आम्ही झोपलो नाही, आम्ही काम करत होतो. आणि त्यामुळे आजचा हा चांगला दिवस बघायला आम्हाला मिळतोय. मी सर्व ह्या तालुक्यातली, जिल्ह्यातली, ज्या ज्या ठिकाणी असेल त्यातील प्रेम करणारी मंडळी जी आहेत त्यांच्यामुळे इतक्या चांगल्या स्थितीमध्ये. तुम्ही म्हणणार बघ चांगल्या स्थितीमध्ये काय, अजून वेगळे वाकडे झालो नाही आम्ही, अजून सरळ आहोत आम्ही. धुळे एलसीबीची धडक कारवाई करत धुमाकूळ घालणाऱ्या घरफोडी करणाऱ्या शिकलकर टोळीस गजाड करण्यात आले आहे. धुळे शहरात सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारीवर वचक बसावा या हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक पांढरेसाहेब यांनी चोरांवर अधिक वाश ठेवलाय. धुळे जिल्ह्यात वाढत्या घरफोडीचं प्रमाण बघता जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांना याबाबत योग्य कारवाईचे आदेश दिले होते. व हेमंत पाटील यांनी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी कर्मचारी टीमला घरफोडी उघड करण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमी मिळाली. त्या बातमीनुसार धुळे शहरातील घरफोड्या या सुरत येथील शिकलकर टोळीने केल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून हेमंत पाटील यांनी पथकास सूचना दिल्या व मार्गदर्शन केलं, ज्यात सदर पथकाने आरोपींना सापळा रचून मोठ्या शितापीने सुरत येथून पकडून आणले. यात सत्तू सिंग, कारू सिंग भादा वय 19, ललकार सिंग, जल सिंग शिकलीकर वय 22 राहणार प्रभूनगर उदना व तिरमल सिंग, श्याम सिंग शिकलकर वय 35 राहणार मोराणे या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यांना खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यात चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 48,854 रुपयाचा मुद्देमाल चोरांकडून हस्तगत करण्यात आला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांच्या पथकातील रमेश बोरसे, हनुमान उगले, नत्थू भांबरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पान पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, राहुल साणप, उमेश पवार, रवी किरण राठोड, विशाल पाटील, विलास पाटील, दीपक पाटील, महेश मराठे, तुषार पारधी, किशोर पाटील, योगेश जगताप, सागर शिकरे आदींनी केली. दरम्यान आपल्याकडे घरफोडीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि चोरीचंही प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी सुद्धा आपण गस्त वाढवलेली होती, काही नाकाबंदी सुद्धा वाढवलेली होती. त्याचप्रमाणे सर्व आपल्या एलसीबीची यंत्रणा सुद्धा आपण कार्यरत केली होती आणि एलसीबीच्या सर्व स्टाफला आपण सूचना दिल्या होत्या की ते दररोज रात्र गस्त करतील, रेकॉर्डरचे आरोपी तपासतील, जेल रेडचे आरोपी तपासतील, नाकाबंदी करतील, संशय तपासतील. तर असं करत असताना थोडंफार दृश्य स्वरूपात आपल्याला परिणाम सुद्धा मिळाला की काही प्रमाणामध्ये घरफोडी रोखण्यामध्ये आपल्याला यश नक्कीच आलेलं आहे. परंतु आता हे कायम कसं ठेवता येईल हे सुद्धा पाहणं आम्हाला गरजेचं आहे.
तर त्या अनुषंगाने रात्र गस्त प्रभावी कशी राहील, जास्तीत जास्त मॅनपॉवर आपल्याला रात्र गस्तीमध्ये कशी वापरता येईल असं आम्ही नियोजन करतोय. पूर्वी आठवड्यातून एक दिवस रात्र गस्ती यायची, पण आम्ही आता असं नियोजन करतोय की गरजेनुरूप आठवड्यातून दोन वेळा सुद्धा नाईट आउट जरी करावा लागला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्याला हे प्रॉपर्टी क्राईमवर कंट्रोल मिळवायचाच आहे अशा दृष्टिकोनातून आपण काम सुरू केलेलं आहे. त्याचा परिणाम स्वरूप आपण एक एनफोर्समेंटमध्ये जे दिलेले आहे ती गँग आपण पकडलेली आहे, त्यातून आपल्या शहरातील काही गुन्हे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. जे तीन घटना घरपुढे झाली होती त्या संदर्भातला आपण मुद्देमाल काही प्रमाणात जप्त केलेला आहे. एक आरोपी जो आहे अमर सिंग तो अजून मिळालेला नाही आहे, परंतु तो सुद्धा लवकरच मिळण्याची शक्यता आहे, कारण हा प्रॉपर्टी क्राईम प्रिव्हेंट करायचा असेल तर डिटेक्शन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. त्या प्रमाणानुसार आपल्याला हे यश मिळालेलं आहे. याशिवाय आपल्याला एक चेन स्नॅचिंगची सुद्धा समस्या आपल्याकडे होती, त्या अनुषंगाने सुद्धा एक आरोपी आपण पकडलेला आहे आणि त्यांच्याकडून त्याचं नाव आहे तन्वीर अली अख्तर अली जाफरी. तन्वीर अली अख्तर अली जाफरी वय 40 राहणार अंबाड असं आहे. त्याला सुद्धा LCBच्या पथकाने दोन दिवसापूर्वी काल घेतलेलं होतं, काल आपण त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला त्याचा आपण PCR घेत आहोत आणि त्याच्याकडून सुद्धा आपल्या शहरामध्ये झालेले चेन स्नॅचिंगचे बऱ्याच प्रमाणातले गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर दोन आता हे याशिवाय बाहेर सुद्धा ज्या ठिकाणी जसं शिरपूर आहे साक्री आहे अजून एक आरोपी काल पकडलेला आहे बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृतीपर रॅली धुळ्यात संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने महाराष्ट्र मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिनाभर 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता साक्री रोड परिसरातील उत्कर्ष कॉलनी या संपूर्ण परिसरात जनजागृतीपर रॅली काढून जनजागृती करण्यात आली. सदर रॅली व्यवसाय विशेष प्रशिक्षण केंद्र 5 अंतर्गत बालकामगार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, ज्यात चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. आज या बालकामगार जनजागृती निमित्ताने उत्कर्ष कॉलनी परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. समाजामध्ये जागृती होऊन बालकामगारांना कामावर ठेवणार नाहीत या हेतूने आज ही रॅली काढण्यात आली. तसेच मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायला पाहिजे म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यावेळी या रॅलीत मुक्त करू बालकामगार महाराष्ट्र शासनाचा निर्धार, बालकामगारांना मुक्त करूया, बालकामगारांना शाळेत पाठवूया अशा घोषणावाक्यांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात दिसून आले. संपूर्ण जनजागृती सप्ताहात पालक मेळावा देखील घेण्यात आला. यावेळी रॅली प्रसंगी अध्यक्षा सौ डॉक्टर चंद्रकलाताई मोरे, बालकामगार प्रकल्प विभागाचे प्रोग्राम मॅनेजर देविदास बडगुजर, व्यवसाय शिक्षिका सौ बडगुजर मॅडम, सौ मनीषा बिराडे, सौ रुपाली गांगुडे, अविनाश गायकवाड, संतोष साळवे आदी सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. कामगार विभागामार्फत बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहीम 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत चालू करण्यात आलेली आहे. त्याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी साहेब व आयुक्त साहेब महानगरपालिका यांच्यामार्फत 7/11/2019 रोजी करण्यात आले होते. त्या अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. आपले जे बालकामगार विशेष प्रशिक्षण सेंटर आहे तिथं रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा 14 नोव्हेंबरला बालदिनानिमित्त रॅली काढण्यात आलेली होती. तसेच बस स्टँड रेल्वे स्टेशन येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आलेली आहे. तसेच सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत 10-17 आयोजन शिरपूर धुळे येथे करण्यात आलेले आहे. तसेच आपले बालकामगार अंतर्गत 18 विशेष प्रशिक्षण सेंटर सुरू असून त्यामध्ये 446 विविध बालकामगार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना आपण 2 वर्ष प्रशिक्षण देऊन नियमित शाळेत म्हणजे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यात येते. मी डॉक्टर सौ चंद्रकला मोरे, आमच्या सेवा फाउंडेशन धुळे अंतर्गत
विद्यानिकेतन विशेष प्रशिक्षण केंद्र क्रमांक 5 मध्ये बालकामगारांना आमच्या इथं उत्कर्ष कॉलनी इथे शिक्षण दिलं जातं. बालकामगार दिन दिनांक 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत ह्या एका महिन्यामध्ये बालमजुरी प्रथेविरुद्ध जी मोहीम राबवली जाते त्याअंतर्गत आम्ही आमच्या विद्यानिकेतन केंद्र क्रमांक 5 मध्ये विविध कार्यक्रम घेतले, मुलांच्या रांगोळी स्पर्धा घेतल्या, पालकांना विशेष मार्गदर्शन केलं, मुलांच्या निबंध स्पर्धा घेतल्या, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, अनेक विविध कार्यक्रम घेऊन मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाबद्दल प्रोत्साहित करण्यात आले. आणि आज 30 नोव्हेंबर रोजी रॅली काढण्यात आली की जेणेकरून समाजामध्ये हा स्लम एरिया असल्यामुळे स्लम एरियामधील हे मुलं सर्व अगदी वेगवेगळ्या कामांना जातात, कोणी चॉकलेटच्या कारखान्यात, कोणी मासेमारीला, कोणी अगदी बांधकामाच्या कामाला, माती कामाला वगैरे, असे कचरा वेचण्याच्या कामाला असे हे पोरं जात असतात. तर त्यांना त्याच्यापासून परावृत्त करून त्यांच्यामध्ये शिक्षणाची जागृती करण्यासाठी हे आज आम्ही रॅली काढली आहे, आयोजित केलेली आहे, जेणेकरून हे कामगार वर्गाला कळेल तरी की आपण आपल्या मुलांना शिक्षण दिलं तर त्यांचं भवितव्य चांगलं घडेल हा आमचा उद्देश आहे. आणि मुलांना आम्ही चांगल्यात चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेवटी पुन्हा एक हजार ठळक घडामोडींवर. जेएचजी प्लॅटिनम ग्रुप तर्फे धुळ्यात राबवले गेले प्लास्टिक मुक्त भारत अभियान. धुळ्यात भीषण अपघात, 7 जण जागीच ठार. माजी आमदार बापूसाहेब रावल यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई, घरफोडी करणारे 3 गजाळ. आणि बालकामगार प्रथेविरुद्ध धुळ्यात जनजागृतीपर रॅली. आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.